कोणी आजोबानी ना आजोबानी गेलो अच्छा केलं आजोबानी काय केलं आजोबानी काय केलं तुला घेतलं नाही ना उचलून घेतलं नाही ना अशा केलं दीदी दिवा दिवा दीदी तिकडे दिवा तिकडे आमच्याबरोबरची दुसरी टीम मेघा स्वरा आणि आर्या स्वराला क्रिसमसची सुट्टी असल्यामुळं ती कणकुलीत आली. स्वरा गौरीला पाहिलं की एकदम खुश होती. तिला पटकन उचलून घेते. गमतीचा भाग असा की नवीन माणसाकडे गेल्यानंतर भोकाड पसरणारी गौरी तिच्याकडे गेल्यानंतर फारसा विरोध दाखवत नाही. कुठे चालली आहेस गौरी? आम्ही चाललोय शिरोडा बीच आणि आरवलीचा वेतोबा. गौरी टाटा करो नानू ना टाटा बाय 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 बाय. गौरीला तिच्या मामाकडे जायचं आणि स्वराला तिला घेऊन बसायचं. गौरी क्रिसमसच्या सुट्टीसाठी आलेली सारा मेघाची भाची तीही आमच्या बरोबर येते. काही वर्षापूर्वी कस्टम ऑफिसर म्हणून रेड्डीला काही महिने राहिलो, त्यामुळे हा सारा परिसर तसा परिचयाचा. छोटेसे रस्ते, छोटीशी गावं, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं, टुमदार घरं, आरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, त्यावेळेसुद्धा हा परिसर मला आवडायचा, आजही आवडतो. आता बरेच बदल झालेत तरी मला या परिसराचं आकर्षण वाटतं, विशेषतः आरवलीचा वेतोबा. 2-3 महिने झाले की वेतोबाला भेटावं असं वाटतं. शिरोडा बीचवरती आलोय. शिरोडा ग्रामपंचायतीचा पर्यटन कर. मेघानं सोबत फोनीचा भात आणला. गौरी सांगते मला नको, स्वरा दिदीला भरवा. वय वाढलं तरी कॉटन कँडीचं आकर्षण संपलेलं नाही, संपतच नाही तसं म्हणा. आता एक फोटो सेशन. हा मंदारनं घेतलेला क्लोज चेंजिंग टेंट कपडे बदलण्यासाठी खूप उपयोगी पडतो, विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर. तिथे खूप जणांनी याची विचारणा केली. मुलींनी पळत समुद्रात जाताना शूट करायला सांगितलं. छोटी गौरी सर्वांच्या अगोदर समुद्रात लाटांना ये ये करून बोलवते. खूपशी मुलं समुद्रात उतरायला घाबरतात, रडतात. मोठी झाली तरी 1.5 वर्षाची गौरी लाट आली तरी पुढं पाऊल टाकते. गौरी समुद्रातून बाहेर पडायला तयार नाही. गौरी गौरीला ऊन लागू नये म्हणून मंदार चेंजिंग टेंट घेऊन आलेत. समुद्राच्या पाण्यातच उभा केलाय. घोड्यावरून रपेट मारून झाली. आता उंटावर बसायचं. उंटावर बसण्यासाठी शिडीने चढावं लागतं.
समुद्रात धमाल करून झाली। आता हा चेंजिंग टेन स्वच्छ करायला हवा। त्याला वाळू चिकटली। आता समुद्राच्या पाण्यात घेऊन चालले। समुद्राच्या पाण्यात बुडून हा स्वच्छ करतायत। समुद्रात धमाल करून झाली। छान छान कपडे घातलेत। आता परत एक फोटो हवाच। घोड्यावर बसून झालं, उंटावर बसून झालं, आता गाडीच्या टपावर बसायची हौस। आरवलीचं वेतोबा मंदिर। वेतोबाला केळीचा नैवेद्य दाखवला जातो। छोटीशी छान दिसणारी ही केळी चवीला सुद्धा मस्त लागतात। इथं आल्यानंतर मला जीवलग मित्राच्या घरी आल्यासारखं वाटतं। त्याच्याशी हितकूज करता येतं। वेतोबाची चप्पल दरवर्षी ही बदलली जातात, कारण जुनी चप्पल वापरल्यासारखी खराब होतात। गौरी तू पण दाखव। गौरी दाखव काय घेतलंस। अरे तुझं पण दाखव। तू काय घेतलं? तू काय घेतलं दाखव त्यांना। आहे बघा तो माणसं घे। हे बघा हे आणि हे ही मोठ्या बाहुल्या। दुपारचे 2:30 वाजले। आता मी जेवणासाठी अंकिता क्लासिकमध्ये आलोय। गोव्यामध्ये असलेलं पण बॉर्डर पासून जवळ असलेलं हे सुरेख रेस्टॉरंट। सगळ्या छोट्यांना जोरात भूक लागली आहे, त्याचबरोबर मोठ्या नाही। आरवली ते हायवे येईपर्यंत नेट नव्हतं, त्यामुळे मंदार आणि मेघा यांना हॉटेल माहीत असूनही थोडीशी अस्वस्थता होतीच। मेघा आणि मंदार यांनी सुरमईचं ताट मागवलं। सुरमईच्या 2 पीस बरोबर खेकडे, तिसऱ्या, घोलमा सगळं काही आलं। आणखी कसले तरी मासे होते। खेकडे आणि तिसऱ्या तर मस्तच, एकदम टेस्टी। ताटाबरोबर भात असतो, फक्त 300 रुपयात। फक्त चपाती वेगळी मागवावी लागली। आर्या आणि साराची पसंती झिंगा। या ताटाबरोबर सुद्धा खेकडे, तिसऱ्या, घोलमा सगळं काही आलं। अदिती आणि किमूची पसंती चिकन। या ताटाबरोबर रोज चिकनही होतं। एवढी भरपूर क्वांटिटी दिली की संपणारी नव्हतीच, त्यामुळे पार्सल करून कणकवलीला घेऊन गेलो। इथं जेवणासाठी कणकवलीहून येणारे आहेत। कणकवली ते हॉटेल अंतर फक्त 70 किलोमीटर। ते काय आहे आता तुम्ही घेतलं? तारले तारले काम दे। नाही ते नाही इकडे। खेकडा ते काय भाजी आहे का? व्हेज मध्ये ते काय? ती व्हेज मध्ये भाजी आहे। ही गवाराची भाजी आहे। अच्छा ते काय? ते गोलमा गोलमा आहे। अच्छा गोलमा। आणि तिसऱ्या कुठं आहेत? संपल्या आणि एक चिकन। इथल्या तिसऱ्या आणि खेकडे
खाण्यासाठी परत यावं असं वाटणारं हे रेस्टॉरंट आणि रेटही रिझनेबल. गौरी झोपली, दणकून जेवल्यामुळे आम्ही सुस्तावलोय. बॅक टू कणकवली. गौरीला परत त्यांच्या बरोबर गाडीवरून फिरायचं होत. मंदारने आपल्या गाडीवर हाय हाय गौरी, कुठे गेली होती? गोव्याला गेली होती. कुठे गेली होती? गोव्याला फिरायला गेली होती. हो तिकडे गेली होती.